हेलो एंड वेरी गुड मॉर्निंग टू ऑल द स्टूडेंट्स। आता अपन एक शेवटचं एक्झाम्पल पाहणार आहे असिंक्रोनस काउंटरसाठी, ठीक आहे? तर क्वेश्चन, डिझाईन मॉड 6 रिपल काउंटर युझिंग टी फ्लिप फ्लॉप। ओके, टी फ्लिप फ्लॉप, तिथे सोल्युशन काढून घेऊ आपण। तर मॉड 6 आहे म्हणजे एन लेस दॅन इक्वल्स टू 2 रेज टू n मायनस इथे -1, तर एनची व्हॅल्यू किती आहे? 6 आहे। मग किती 2 रेज टू n म्हणजे किती लागणार आहे मला? किती लागणार आहे? 3 3 -1 म्हणजे 6 लेस दॅन 3 2 2 2 4 4 2 8 8 -1 7 म्हणजे 6 हा 7 पेक्षा लहान आहे, म्हणून देअरफॉर एन इक्वल्स टू 3, मला 3 फ्लिपफ्लॉप्स लागणार आहे। तर टी फ्लिपफ्लॉप मला किती आहे? मॉड 6 डिझाईन करायचं आहे, ठीक आहे? तर मी आता इथे लिहिणार आहे, अच्छा आपण टू टेबल काढूया, आपण ए बी आणि सी, ते 3 फ्लिपफ्लॉप म्हणजे 3 बिट्स लागणार आहे म्हणजे, ठीक आहे? आणि इथे क्लॉक पल्स, CLK क्लॉक पल्स, ठीक आहे? आणि इथे वाय वाय जो आपला आउटपुट असणार आहे, ठीक आहे? तर 0 1 2 3 4 आणि 5, ठीक आहे? मॉड 6 म्हणजे 0 to 5 झाला, म्हणजे 6 काउंट झाले, 1 2 3 4 5 6, 0 to 5 म्हणजे 6 काउंट झाले, ठीक आहे? म्हणजे ते 0 0 1 सॉरी 0 0 0 0 1 सॉरी इथे 1च येणार आहे, 0 0 1 0 0 1 1 1 0 0 1 0 1, ठीक आहे? बाकी सगळीकडे 1 1 येणार आहे, कारण आपल्याला मॉड 5 काउंट करायचं आपला, ठीक आहे? ट्रिपल 5 मॉड 5, ठीक आहे? मग आपलं काय करायचं? बाकी सगळे काय 5 नंतर जे काही येणार आहे ते सगळे 0 असणार आहे, ठीक आहे? मॉड 5 युझिंग टी फ्लिप फ्लॉप। तर मला आता काय करायचं, आता टू टेबल आपण के मॅप काढूया आपण, ठीक आहे? के मॅप काढूया इथे, थ्री बिट्स आहे म्हणून आपला लॉप ए बी आणि सी, 0 0 0 1 1 1 1 0 0 आणि 1, 0 1 2 3 4 5 7 6 7, ओके? तर आपला 1 कुठे आहे? 1 to 5 पर्यंत, 0 to 5 पर्यंत सगळे 1च आहे आपल्याकडे, ठीक आहे? 1 2 3 and 1 2 0 1 2 3 4 आणि 5, बाकी सगळी काय इथे 0 0 आहे, ठीक आहे? गटिंग दिस, तर इथे काय असणार, काय करणार आहे मी इथे, काय करायचं आपण? तर वाय वाय इक्वल्स टू, ठीक आहे? हा आता हा एक बॉक्स येतो आपल्याला, हा एक 4चा बॉक्स आहे, ठीक आहे? 4चा बॉक्स झाला हा। मग इथे इथे जर बघितलं तर सी व्हॅरी होत आहे 0 पासून 1 पण कॉम होतं, इथे काय होतं आहे? ए बी ए 0 बी 0 ए 0 बी 1, म्हणजे इथे बी व्हॅरी होते म्हणजे ए बार, ठीक आहे? ए बार झाला। नंतर आता हे 1 आहे इकडे, तर या 1ला मी असं मी के मॅपला फोल्ड करतो, असं फोल्ड केल्यावर हे 1 आणि हे जे 1 आहे हे काय होतं आहे? कॉमन होतं आहे, ठीक आहे? कॉमन होतं आहे। मग इथे परत काय होतं आहे? वॉट इज गेटिंग हियर, इधर इथे काय होतं आहे? इथे परत सी व्हॅरी होत आहे, ठीक आहे? इथे काय होतं आहे? परत सी व्हॅरी होत आहे। मग इथे काय करायचं आपल्याला? ए 0 बी 0 ए 1 बी 0, म्हणजे बी व्हॅरी होत आहे, सॉरी ए व्हॅरी होत आहे, बी कॉमन आहे, म्हणजे इथे बी बार, ठीक आहे? गेटिंग दिस। मग आता एज पर बुलियन्स आपला डी मॉर्गन्स थेरम, ए बार प्लस बी बार इक्वल्स टू, पण जर हे केलं तर ए डॉट बी बार, ए बार डॉट बी बार म्हणजे ए बार बी बार एज पर डी मॉर्गन्स थेरम, एज पर यू कॅन से बुलियन अल्जेब्रा सुद्धा तुम्ही म्हणू शकतात, ठीक आहे? बुलियन अल्जेब्रा पासून म्हणू शकतात तुम्ही। एज पर बुलियन अल्जेब्रा
त्याचे लॉस जर आपण वापरले तिकडे तर, ठीक आहे. इथे फक्त काय होतं की आपले लॉजिक गेट्स वाप मोठे होतात, मग ते वाढून जातात ते. मग इथे काय करणार आहे मी, आता तीन फ्लिपफ्लॉप लागणार आहे म्हणून मी काय करणार आहे, तीन फ्लिपफ्लॉप असं काढणार आहे मी टीचे. ओके, युजिंग टी फ्लिपफ्लॉप म्हटलं आहे ना प्रश्न क्वेश्चनमध्ये. क्लॉक क्लॉक आणि क्लॉक, T0 T1 आणि T2, ए ए बार, बी बी बार, सॉरी इथे T2 येणार आहे, इथे सी, इथे सी आणि सी बार. ओके, पहिल्याचा आउटपुट, दुसऱ्याला इनपुट, पहिला दुसऱ्याचा आउटपुट, तिसऱ्याला इनपुट. ओके, सगळ्यांचे प्रीसेट कॉमनली करेक्ट करून घ्यायचं. प्रीसेट ओके झाला. आता सगळ्यांचे हे जे टी T0 T1 आणि T2 इथे लॉजिक 1 द्यायचा, ठीक आहे, लॉजिक 1 द्यायचा इथे. ओके, आता माझा आउटपुट काय आला, वाय इक्वल्स टू ए ए बी बार, ठीक आहे. मग मी काय करणार आहे ते आता सगळ्यांचे क्लिअर हे कॉमन कनेक्ट करणार आहे मी, क्लिअर सुद्धा हे कॉमन कनेक्ट करून द्यायचं, ठीक आहे. म्हणजे ए आणि बी बार करायचं, लगायचं लावायचं मला, ठीक आहे. किंवा तुम्ही ए बी बार आहे ना, मग त्याला काय नॅन्ड गेट लागलं ना, ए बी बार म्हणजे ए घेतला हा इनपुट इथून, बी सुद्धा घेतला, ठीक आहे. याला मी नॅन्ड गेट जोडणार आहे, नॅन्ड गेट. ओके, म्हणजे हे ए आला आणि हा बी आला, मग इथे ए बी बार आणि इथे याला मी कनेक्ट करून टाकणार, कोणाला, क्लिअरला, ठीक आहे. मग अशा प्रकारे आपला हा म्हणजे हा रिसेट लॉजिक झाला, म्हणजे पूर्ण 5 काउंट करणार, मग परत तो रिसेट लॉजिक होणार ते, ठीक आहे. गेटिंग दिस, तर अशा प्रकारे आपला हा हा जो आहे टी फ्लिप फ्लॉप सिंक्रोनस काउंटर हे त्यातला संपतो आहे. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे, डिकेट काउंटर पाहणार आहे. ओके, सो थँक्यू.